मित्रांनो, आज आलेलो आहेत आपण गुरुलक्ष्मी कमिटमेंट क्वालिटी अँड कन्सिस्टन्सी या कंपनीमध्ये. तर या कंपनीमध्ये जिनिंग या प्रोसेस आणि ऑइल मिल्स ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये जिनिंग प्रोसेसिंग केलं जात असते आणि या ठिकाणी धागा आपण बनवला जात असतो. तर ते आपण आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे बघणार आहे. तर तुम्ही बघू शकता ही कंपनीचं आवार आहे. पहिले प्रोसेस आहे ज्यामध्ये कॉटनची प्रोसेस केली जात असते. अशा प्रकारचे व्हॅक्यूम लावलेले आहे इथं. तुम्ही बघू शकता हे आहे कॉटन आपला. यामध्ये पत्ती जे काही असते यामध्ये जो कचरा आहे वो तो सगळा काढला जात असते. शेवटपर्यंत बघू शकता ते वर्कर आहे. यामध्ये जे पत्ती काडी कचरा आहे तो सगळा काढला जात असतो आणि कापसाला तयार केलं जात असते. हे सेटअप बघू शकता की अशा प्रकारच्या मशीन या ठिकाणी आहे. हे बघा, या ठिकाणी कचरा जमा होत असतो. आता बघू शकता या ठिकाणी पत्ती सगळं काढलं जात असते या व्हॅक्यूमच्याद्वारे हवेच्याद्वारे. हे सेटअप आहे याचं. कॉटनची प्रोसेस आहे इथे. कॉटन आपल्याला दिसून येत आहे. हे आहे हे कॉटन. कॉटन प्युअर कॉटन आपलं, कापसाचं नाही का, हे प्युअर कॉटनचं आहे. तर बघू शकता की याची प्रोसेसिंग केली जाते, स्पिनिंग करत आहे या इंडस्ट्रीमध्ये. हे बघू शकता की अशा प्रकारे मशीनांच्याद्वारे या ठिकाणी स्पिनिंग प्रोसेस चालू आहे. इथे मस्त प्रकारे इथे कॉटनची स्पिनिंग केली आहे. हे मशीन पहा. हे बघू शकता की अशा प्रकारे प्रोसेस होत असते या ठिकाणी. कॉटनची प्रोसेस आहे. हे बघा अशा प्रकारे मशीनच्याद्वारे कॉटन. हे मशीन आहे कॉटन. सारखीच प्रोसेस आहे. बघू शकता की प्रोसेस आहे अशा प्रकारे. इथे कॉटनची पण सध्या प्रोसेस सेमच आहे. हे आहे डस्ट पार्टिकल म्हणजे जे खराब झालेलं आहे. हे बघू शकता की वेस्ट मटेरियल आहे. त्यानंतर इकडे बघू शकता इकडे पण तशीच प्रोसेस आहे. कॉटनची पण प्रोसेस तशी. आय टी नाही नाही मारुतराबाद कृषी विद्यालय. हो हे बघू शकता की अशा प्रकारे इथं वर्क चालू आहे या कंपनीमध्ये. इथं असं मशीनांचं काम चालू आहे. हे वर अशी प्रोसेस चालू असते. इथं बंडल तयार झालेले आहे. आणि बंडल विनून राहिले आहे. दुसऱ्याचे बंडल तयार झालेले आहे त्या मशीनच्याद्वारे.
पॅकेजिंग साठी केलं जातं. बंडल तयार झालेले आहे त्यामध्ये मॉइश्चर असते, त्यासाठी या मॉइश्चर काढण्यासाठी असे हे मशीन आहे, या मशीनमध्ये टाकलं जात असते आणि त्यानंतर या ठिकाणी त्याचा मॉइश्चर हे काढलं जात असते, त्याने हे कडक बनेल आणि अशा प्रकारे पॉलिथिन बॅगमध्ये याला भरलं जात असते. आणि आता हा आपला माल तयार झालेला आहे एक्सपोर्ट करण्यासाठी. ही मशीन आहे, तुम्ही बघू शकता की मॉइश्चर रिटेन याचं MACS बघू शकता, झिरोवर आहे सध्या, चा बंद आहे वाटते मशीन. हे बघू शकता की अशा प्रकारे पॅकेजिंग केली जात असते, बॉक्सिंग. हे पॉलिस्टरचं प्रोसेस आहे, याला केमिकलद्वारे तयार केलं जात असते. हा आपल्या कॉटनपेक्षा किती सॉफ्ट आहे बघू शकता, किती सॉफ्ट आहे. हा पॉलिस्टर हा केमिकलनं बनवला जात असतो बघा, हे पॉलिस्टरचं आहे. हा पॉलिस्टरचा सूत आपल्या कपडा बनवला जात असतो अशा प्रकारे. हे बघू शकता ही पॉलिस्टरचा आहे, हे बघा. बरं, अशी आता सध्या काम होत आहे, आता समोरच्या मशीन आहे ते चालू आहे, आपण पाहू आता त्याच्याकडे. हे कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड, गुरुलक्ष्मी कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. आज तर आज आपण बघणार आहे की सूत निर्मिती कशा प्रकारे केली जात असते, यात बघणार आहे आपण. तर तुम्ही बघू शकता की इथे ड्राम ठेवलेले आहे, अशा प्रकारचा याचा प्रोसिजर असते. हे बघू शकता की अशा प्रकारे सूत गिरणी यामध्ये आपल्याला धागा बनवला जात असते. हे प्रोसेस आहे धागा बनवत असताना. इकडे कॉटनची आहे, इकडे आपण बघू शकतो की अशा प्रकारच्या मशीनांची आपल्याला गरज असते. हे बघा, इथे अधिकारी काम करत आहे. इथं बघू शकता की हे सूट बनणं चालू आहे, अशा प्रकारच्या मशीन वापरल्या जात असते. वर बघू शकता की महिन्याचा धागा बनलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी सूट निर्मिती केली जात असते. यवतमाळ या ठिकाणी गुरुलक्ष्मी कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड या जिनिंग अँड स्पिनिंग या कंपनीमध्ये आलेलो आहे. बघू शकता की अशा प्रकारे या ठिकाणी मशीनचं वर्क हे केल्या जात असते. तुम्ही बघू शकता जसं हे वर्क केलं जात असते जिनिंग आणि स्पिनिंगमध्ये, या ठिकाणी स्पिनिंग होत असते. हे स्पिन बघू शकता आवाज येत असतो, तर आपल्याला सध्या आवाज येत नाही, तरी पण आपण ऐकून घ्यावं. हे बघू शकता की फार देखील या ठिकाणी नंबर ऑफ धागा तयार केला जात असतो या ठिकाणी. बघू शकता की स्पिनिंग प्रोसेस आहे यामध्ये.
मग या कपड्यानं आपण कपडे तयार करत असतो. हा कपडा पण कपडा तयार केला जात असतो. हे केमिकल नाही बनवलं असते, हे मॅनमेड आहे.